मित्रांनो आज आपण नवीन घटक पाहणार आहोत अपूर्णांक। अपूर्णांक या नावातच उत्तर आहे, अपूर्ण अंक। चला तर आपण पाहूया। पहा, ही एक भाकरी आहे, ही एक भाकरी आहे। या एका भाकरीचे आपण जर दोन समान भाग केले, एका भाकरीचे जर आपण दोन समान भाग केले तर प्रत्येक जो भाग आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, त्याला म्हणणार आहे आपण अर्धी भाकरी। म्हणतो की नाही आपण अर्धी भाकरी। आपण एका भाकरीचे भाग किती केले, दोन भाग केले, बरोबर। त्यापैकी आपण एक भाग घेतला, दोन भाग केले आणि आपण एक भाग घेतला। लक्षात घ्या, एका भाकरीचे भाग किती केले, दोन, घेतला किती, एक। एक भाग म्हणजे अर्धी भाकरी, म्हणजेच दोन भागापैकी एक भाग घेतलाय आपण। केलेले भाग खाली लिहायचे, घेतलेला भाग वर लिहायचा। केलेले भाग खाली लिहितात, घेतलेले भाग वर लिहितात। वरच्या भागाला अंश म्हणतात, वरची संख्या लिहितो आपण तिला अंश म्हणतात, आणि रेषेच्या खाली जे लिहितो आपण त्याला छेद म्हणतात, आणि या पूर्ण संख्येला अपूर्णांक म्हणतात। याचं वाचन करताना आपण असं वाचायचं, एक अंश छेद दोन। कसं वाचणार, एक अंश छेद दोन असं वाचलं तरी चालतं, आणि एक छेद दोन असं वाचलं तरी चालतं, एक छेद दोन असं वाचलं तरी चालतं। आता अजून एक उदाहरण घेऊया। हा पहा, माझ्या समोर आहे कागद, एक कागद आहे। या कागदाचे मी बरोबर दोन समान भाग करतो, पहा। या कागदाचे आपण दोन समान भाग केले। सुरुवातीला हा एक पूर्ण कागद होता, त्याचे दोन समान भाग केले। या प्रत्येक भागाला काय म्हणतात, अर्धा। काय म्हणणार, दोन भागापैकी एक भाग, एका कागदाचे केले दोन भाग, त्यापैकी घेतला एक भाग त्याला म्हणायचं अर्धा। केलेले भाग दोन म्हणून आपण दोन खाली लिहिणार, आणि घेतलेला भाग एक म्हणून आपण रेषेच्या वर लिहिणार। अंश आहे एक, दोन हा छेदस्थानी लिहिलाय, खालच्या रेषेच्या खाली लिहितात त्याला छेद म्हणतात, रेषेच्या वर लिहितात त्याला अंश म्हणतात। याचं वाचन करताना एक अंश छेद दोन असं केलं तरी चालतं, किंवा एक छेद दोन असं केलं तरी चालतं। येतं लक्षात? फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवायची, एका वस्तूचे समसमान भाग करावे लागतात। जेवढे समान भाग करणार तेवढे रेषेच्या खाली लिहायचे, आणि त्यापैकी आपण जेवढे घेणार तेवढे रेषेच्या वर लिहायचे। समजा एका चपातीचे आईने चार भाग केले, आणि तुम्हाला त्या चार भागापैकी एक भाग दिला, तर आपण ते लिहिताना कसं लिहिलं पाहिजे, चार भाग केले म्हणून रेषेच्या खाली चार, आपल्याला आईने भाग दिला एक म्हणून वर लिहायचा एक। केलेले भाग चार, घेतलेले भाग एक, वाचन करताना एक अंश छेद चार असं केलं तरी चालतंय, किंवा एक छेद चार असं केलं तरी चालतंय। येतं लक्षात? याला म्हणतात अपूर्णांक। आता मला सांगा, आईने तुम्हाला जर एक छेद चार चपाती दिली तर एक पूर्ण चपाती दिली का रे तुम्हाला, नाही। त्या चपातीच्या चार भागापैकी एक एक भाग दिलेला आहे। लक्षात आलं? या पद्धतीने केलेले भाग खाली लिहायचे, घेतलेले भाग वर लिहायचे, आणि या पूर्ण संख्येला अपूर्णांक म्हणायचं। एक छेद चार हा अपूर्णांक आहे। आलं लक्षात? ओके।